शहरातली गर्दी काही केल्या कमी होत नव्हती यावर स्थानिक आमदार मिहीर कोठेचा आणि वॉर्ड ऑफिसरने मिळून एक भन्नाट तोडगा काढलाय. त्यांनी मुलुंडच्या मार्केटमधल्या बहुतांश भाजी आणि फळ विक्रेत्यांना थेट सोसायट्या वाटून दिल्या. रोज सकाळी आणि संध्याकाळी किमान 50 सोसायट्यांमध्ये फळभाज्यांचं वितरण करायचा टेम्पो सेवा करण्यास उपलब्ध असतो. त्यामुळे आता मुलुंडकरांना घरपोच सेवा उपलब्ध झाली. मुंबईतल्या ज्या मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस आहेत, सोसायटीज आहेत, त्यांना घराबाहेर पडायला लागू नये यासाठी मुलुंडचे जे स्थानिक आमदार आहेत मिहीर कोटेचा यांनी एक भन्नाट संकल्पना राबवलेली आहे. भाजीवाल्यांना थेट सोसायटीपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि आता लोकांना बाहेर पडण्याची गरज लागत नाहीये, गर्दी होत नाहीये आणि त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग सुद्धा अशा पद्धतीने सोसायटीजमध्ये फॉलो होताना दिसते. नेमकी संकल्पना कशी राबवत आहे, काही अडचणी येत आहेत का? नमस्कार. विचार करताना मला एक असं आलं की लोकांना घराच्या बाहेर तीन गोष्टीसाठी यावं लागतं. ते आहे आपली भाज्या, शिधा, ग्रोसरीज आणि दवाई. तर पहिल्या टप्प्यात मुलुंड पश्चिममध्ये जे मुलुंडची बाजार आहे, 80% मुलुंड त्या बाजारामध्ये येतात घ्यायला आणि खूप क्राउडेड होते. म्हणून आपण ही संकल्पना केली की असे जे भाजी विक्रेता आहेत त्यांना आपण बोलून निवेदन केलं की प्रत्येकाने रोज किमान 12 ते 15 सोसायटीमध्ये सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे एका दिवसात आपण ती सोसायटी कव्हर करतो, या प्रकाराने त्यांनी इकडे यावं. त्यांना टेम्पो वगैरेची सुविधा पण करून दिली, सोसायटींबरोबर कॉर्डिनेट केलं आणि आज सक्सेसफुली अजूनपर्यंत आपण 50 सोसायट्यांमध्ये या प्रकारे भाज्यांचं वितरण केलेलं आहे. धन्यवाद. उत्तम संकल्पना आपण राबवलेली आहे आणि याचं अनुकरण ठिकठिकाणी राज्यभरात प्रत्येक लोकप्रतिनिधी करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. कारण येणारा काळ हा आणखीन कठीण असणार आहे, आपल्याला गर्दी टाळायची आहे आणि ही गर्दी टाळण्यासाठी अशा पद्धतीने जर घरपोच सेवा मिळायला लागली तर निश्चित नागरिकही त्याला योग्य प्रतिसाद देतील आणि कोरोना व्हायरसला आपण आपल्यापासून हद्दपार करण्यास यशस्वी ठरू. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई.